कार्यक्रम संपल्यावर आपण कार्यक्रमाची सांगता गाण्यांनी जरूर करूया. आता मुलाखतीचा कार्यक्रम आहे, मुलाखत सुरू करूया आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांकडनं शांततेची अपेक्षा आहे. गाणं ही आमची पण डिमांड आहे आणि तुम्हाला सांगतो का, तर आम्ही सगळे जिथे आमदार बसलेलो आहे आम्ही निवडून येणार तुमचा हात तिघांमध्ये. तुम्ही राष्ट्रवादीचं गाणं बनवलेलं आहे, शिवसेनेचं गाणं बनवलेलं आहे आणि इथे पण बनवलं आहे, तर तिन्ही गाणी तुम्ही एकत्र मेडली म्हणे म्हणून दाखवत. अरे बाप. पण एक छोटासा प्रश्न की महाआघाडी जर का झाली नसती तरी हेच बोललं असतं का? तुम्ही जे म्हणताय ना, आता हे सरकार जर सत्तेत आलं नसतं, एक तर तिथं मुख्यमंत्री नसलाच असता, कारण का बीजेपीचं एवढं मोठं मन नव्हतं. त्यामुळे मोठं मन हे महाविकास आघाडीचंच होतं, म्हणून त्या ठिकाणी हे समीकरण जुळून. क्या बात है, बघा बघा, सही सही पवार साहेब. रोहित साहेबांनाच विचारूया. आता प्रोटोकॉल पाळायला पाहिजे, आधी मंत्री साहेब नंतर. तुम्ही अवधूत भवनला कधी गॉगल घालून बघितलंय का? बघितलंय? आम्ही नाही बघितलं आणि त्यांच्या खिशात फार वेगळ्या कलरचा गॉगल आहे. त्यांनी या ठिकाणी घालून दाखवावं, मग आम्ही या ठिकाणी. पण हा तुम्हाला माहितीये का, पवार साहेब हा चष्मा जादूचा आहे. हा चष्मा घातला की मला लोकांच्या मनात काय चाललंय ते पटकन कळत. नाही, मनात काय चालत कळत असेल ना, मग अवघड प्रश्न विचारू नका. नाही, अशी उत्तरं द्यायला म्हणजे वयाच्या कुठल्या वर्षीपासून हे? जेव्हापासून अशा कार्यक्रमामध्ये मी जायला लागलो आणि जेव्हा मी पत्रकारांशी बोलायला लागलो तेव्हा मी अशी उत्तरं द्यायला सुरुवात केली. तर मला खरोखर सांगा की ज्या वेळेला तुम्ही कॉन्स्टिट्युएंसी निवडायची वेळ आली त्यावेळेला कर्जत जामखेड हीच का असं का वाटलं? म्हणजे तर तुम्ही तर आपल्या हडप सरचे जाऊया, तुम्हाला तिकट नाही जमलं असतं. म्हणजे माझी बायको त्या ठिकाणी, ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांना कळेल की घरी किती अवघड असत. अजून आमचं ते ठरलं नाहीये असं यांचं ठरलंय. नित्याजी हेच म्हणतायत, ते एलिजिबल आहेत आणि अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला संपर्क करायचा असेल तर अवधूत गुप्तनकर रश्मीताईंचा नंबर देखील आहे. पण त्यांचा नंबर मी ऑफलाईन ठेवलेला आहे. बरं, आता अजून एका विषयाकडे मी येणार आहे. बघा की इथे बरेच पुतणे सक्सेसफुल होताना दिसत आहेत. मग तिथे पाटील साहेब असू देत नाहीतर पवार साहेब असू देत, तर हे नक्की काय आहे? म्हणजे आता अजित पवार आणि रोहित पवार हे पण आता पुढे असंच चालू राहणार का? माझ्या बाबतीत तर तीन गोष्टी बोलू शकता, पुतण्या, नातू आणि भाचा. नाही, भाचा तर आता संगमनेरला माहितीच आहे भाचा म्हणजे काय ते. त्यामुळे आता विधान परिषद येते तर बाळासाहेबांचं पण भाच्यावरचं प्रेम काय आता बघू. म्हणजे आपलं आम्हाला उत्कंठा आहेच भाच्याचं काय, गालातल्या गालात भाचे हसतायत. हाच तो जादूचा फोन. ऋतुराजजी बघूया तुम्ही कोणाला फोन लावताय. ऍक्टिंग करायची आहे हो तुम्हाला समज. तुम्ही बघितला नाही कार्यक्रम माझा गुप्ते तिथे गुप्ते, म्हणून ही गडबड होते सगळी. बायकोला फोन लावतो. आता खरं बोलायचं का असंच? हॅलो. इलेक्शन चालू झाल्यापासून, जेव्हा आमचं लग्न झालं त्याच्या 2 महिने 1 महिन्यानंतर आमची इलेक्शन चालू झाली, तुला सुद्धा माहिती आहे. बरोबर ना? असंच ना. परफेक्ट परफेक्ट. गेले 5 महिने या इलेक्शनमध्ये, निवडून येण्यापासून, निवडून येत असताना, निवडून आल्यानंतर हे 2 महिने महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी आम्ही पूर्ण वेळ बाहेर होतो. त्यामुळे या परिस्थितीमध्ये जे काही वेळ कमी राहिलेलं मला वाटतं पुढं मी लवकर लवकर ती भरून काढू. हा हॅलो वहिनी. हा थँक्यू म्हणतात मला. मला थँक्यू. हा नाही काय नाही, इट्स ओके. जेवायला कधी येतो? स्विचर येतो, यांना घेऊन येतो. कोल्हापूरजी कन्फर्म करा वहिनीच आहेत का? माझ्याकडे नंबर आहे, देऊ. आता मी जातो मला वाटतं आदितीजींकडे. मला खरं तर कॉन कॉल करायचा आहे पवार साहेबांना, आदरणीय सोनियाजींना आणि उद्धव साहेबांना. आता कोणाला तरी एकाला फोन लावून बोला तुम्ही फोनवर. साहेब माझी आपल्याला इतकीच विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरेंमध्ये जे कन्फ्युजन नावाचं होत असतं ते अशाच पद्धतीनं कायम ठेवून थोडंफार पार्शालिटी आमच्याकडेही व्हावी आणि आम्हालाही जास्तीत जास्त या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळावी. म्हणून खातं पण एकच मिळालं आपल्याला कन्फ्युजनमध्ये पर्यटन. मी पण कॉन्फरन्स प्रयत्न करतोय. अच्छा लागला कॉन्फरन्स कॉल लागला आहे. नमस्कार सोनियाजी, पवार साहेब, उद्धव साहेब, नमस्कार मुख्यमंत्री साहेब. आपल्याबरोबर बोलून बरं वाटतंय की आपण इथे सत्ता बदल केलेला आहे, इथे चांगलं सरकार आणलेलं आहे. पण जर आपल्याला एक करता आलं तर गुप्ते साहेबांची जर ते प्रश्न थोडे कमी केले तर बरं होईल आमच्यासाठी.
कारण यांचा सूर नवा ध्यास नवा झालेला आहे, तसं आमचं पण झालेलं आहे. पण आत्ता चाबूक हातात असल्यामुळे पुढे बोलता येत नाही. काँग्रेस सोडून कोणता पक्ष जवळचा वाटतो, शिवसेना की राष्ट्रवादी? अभी असेंब्ली में है तो शिवसेना. मित्र म्हणून कोण सर्वात चांगला वाटतो, ऋतुराज की आदित्य? आज ऋतुराजने त्याला उठवून आणलेलं आहे म्हणून कदाचित ऋतुराज. ऋतुराज. आदित्य यावर आपली काय रिएक्शन या उत्तरावर? रात को ऋतुराज के घर पे रुकाऊ, ऑफिस जाना है आज मुझे. आदिती मॅडम तटकरे, राजकारणातील तुमचा हिरो कोण, अजित पवार की सुनील तटकरे? अजित पवार. कडक कडक. अरे टाळ्या विथ चिट्ट्या. हो, मला तुमची चिंता वाटा, एका एका उत्तरात मला तुमची चिंता वाटायला लागली. एवढं खरं बोलणार तर राजकारणात काम कसं करणार? नाही नाही, घरी जाऊन ऑनेस्टी, घरी जाऊन वडिलांना समजून सांगता येईल. वा 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 वा. काय पुतण्यानी काकाला ओळखले. पण खायला काय आवडतं, वडापाव की पिझ्झा? वडापाव. आज सकाळी येताना सुद्धा वडापावच्या गाड्या शोधत आल्या सगळीकडे. शोधत आलो वडापावच्या गाड्या दिशेने. आणि मी यापैकी कुणाचे चित्रपट आवडतात, सलमान की आमिर? सलमान खान. मम्मीच्या पसंतीचा निवडणार की स्वतःच्या? आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही मम्मीची पसंत फक्त आदित्यकडे ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मी स्वतःच्या पसंतीचाच निवडणार. चलो आता आदित्य, खरं पुन्हा एकदा हा नसलेला रॅपिड फायरचा प्रश्न चिकटवून टाकू का हळू एक्स्ट्रा? मम्मीच्या पसंतीची निवडणार का स्वतःच्या? मला वाटतं पहिलं काम करायचं. बोलतात झाले झाले धोरणी झाले आता बरोबर.